मागच्या वर्षी मी डोंगरगावला आली होती, ही राम महाराजांनीच आणलं होतं मला डोंगरगावला बरं का. तिथं की नाही, तिथं माझं लग्न झालं होतं. तुमच्या बी गावचं वरड आलं होतं की टेम्पो भरून. ही म्हातारी आली की पांढऱ्या केसाची, आता कशी लागली डोळे वाटून बघायला. कुठे गेला होती पिंट्या, येऊ का पिंट्या, आलता का नाही लग्नाला, आलता का नाही. याला टेम्पोत जागा नव्हती, टप्पावर बसून आलो होतो. कार्ट लग्नाला आलो ची आलो, पहिल्याच पंक्तीला जेवायला बसलो, करतुडा तुटुस्तर बुंदी खाल्ली आणि जाताना सगळ्याच्या नाकातली केस जाळून गेला. राम महाराजांनी पोरग पाहिलं होतं तुम्हाला. नवरदेव दाखवू तुम्हाला, माझा नवरा, माय हजबंड, माय मिस्टर दाखवू तुम्हाला. कुठे बसले माझे मिस्टर, येऊ का, कसे बसले बघा, टंगडे पसरून कसे बसले बघा ना. हा पायमाग घ्या ते, हा चार लोकात कसं बसावं काय कळतं का नाही तुम्हाला, आणि खाली बघा जरा. कसे बसलेत माझे मावशाव अमिताभ बच्चन, कसा दिसतं माझा अमिताभ बच्चन. हा अमिताभ बच्चनचा पण थोडासा बुटका आहे, बुटका अमिताभ बच्चन आहे बरं का माझा. उन्हानं थोडा करपलाय, पाय माग घ्या म्हणते ना तुम्हाला मी. हा आमच्या राम महाराजांनी त्यांचा ठेपा आणला होता, म्हटले माझ्या पप्पाकडे गेले, माझ्या पप्पाला म्हटले पोरग चांगलं आहे म्हटले, हे त्याच्या तोंडावर नाक हाय हाय का, तोंडावर नाक हाय 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 आणि ठेवा तुमच्याकडंच, म्हणले पोरग चांगले त्याच्या तोंडावर नाक हाय तुमचं पोरीचं आणि त्याचा जोडा शोभून दिसेल. माझे पप्पा म्हटले ते सगळं ठीक आहे पण पोराची हाईट लईच कमी वाटायला लागली, मला शंकाची येईली म्हटले पोराची हाईट कमी. महाराज म्हटले अहो असू द्यानं म्हटले हाईट कमी, उलट हाईट कमी असल्याचा तुमच्या पोरीलाच फायदा आहे. माझे पप्पा म्हटले कसं काय फायदा आहे, नाही म्हटले उद्या समजा दोघाची भांडणं झाली, नवऱ्याला राग आला आणि नवऱ्याला वाटलं नवरीच्या कानाखाली हाणावा त्याचा हात पुरणार नाही म्हणून मला बुटकाच नवर देव बघून दिलाय, खाली बघा म्हणते तर. हो म्हणून माझं वाटुळ वाटुळ केलं, काय सांगायचं मावशी होतो मला, काय सांगायचं तुम्हाला, काय वाटलं रडती का काय, रडत नाही माझ्या डोळ्यात कचरा गेलाय, मला बुटकाच नवर देव बघून दिला म्हणून मावश्या काय सांगायचं, बाईचं दुखलंय अवघड असतंय मावश्या, लग्न झालं तसं मी शेजन 8 दिवस नांदायला गेले, जसं नांद्याला गेले तसं तुम्हाला सांगते त्यांचं घर कसं होतं, मुडदेकड राहायला नीट घर सुद्धा नाही, कसं होतं घर माहिती का तुम्हाला, घर होतं मुड कसं घर पडक छप्पर, आह मोड कसं घर पडक छप्पर, मोडकच घर मावशा हो, ते बी भूकंपाच्या आधी ढासळलं. मी म्हणलं उद्या 10व्या महिन्यामध्ये म्हणलं घर गौरी गणपती बसवीन, ह्याच्या का टकलवर बसू हे बघायला प्रेम लाज वाटत नाही, खाली बघा जरा. हा मावशा राहायला नीट घर सुद्धा नाही, नसू दे मी म्हणते घर नसं नका, पण मी म्हणते मुडद्यानं लग्न झाल्यापासून एखादी साडी तरी घ्यावी की नाही, खाली बघ जरा. तीच पिळायची तीच नेसायची, तीच पिळायची तीच नेसायची, काय सगळ्याचे मावशी होत तुम्हाला. अव यांच्या त्रासा त्रासाना व 4 वर्षात मी आंघोळ सुद्धा केली नाही. तुम्हाला काय वाटलं पारुशी आली होय, रोज आंघोळीच्या गोळ्या घेते मावशी, एकच साडी तीच पिळायची तीच नेसायची, तीच पिळायची तीच नेसायची, ही साडी सुद्धा त्या मावशीनं दिली म्हणून तरी 4 चौकीत आली, नाही तर काय सांगायचे मावशी तुम्हाला, लग्न झाल्यापासून मी घरात गाऊन वरच बसते. ओ मी म्हणते नसू दे बी, हो नसू दे बी चांगले कपडे घालायला, पण मी म्हणते खायला पण घरात असाव का नाही, हा खायला असाव का नाही, तुमच्याकडे जेवण करतेत का, हा मग हो म्हणा की, हा घरामध्ये धान्य तरी पाहिजे का नाही, पण काही सुद्धा नाही आमच्या घरामध्ये, हा पण बघा ना सप्ताह सुरू झाल्यापासून कसा बोक्यासारखा फोगलाय फुकटच्या पंक्ती खाऊन, रोज पंक्तीला आहे मावशा हो रोज पंक्तीला आहे, पण मला आहे का काही, मला आहे काही जोंधळ्याची भाकर आंबेड्याची भाजी वन वर मावशावर त्याच्यावर तेलाची धार सुद्धा नाही. माझ्या पप्पाच्या घरी असताना ना माझं 108 किलो वजन होतं, 108 किलो वजन होतं, मी जर वजन काट्यावर उभं राहिली ना वजन काटा सुद्धा दबत होता खाली, मी जर गावातून निघाली ना बारके बारके पोरं तर घाबरायचीच मला, पण मोठाले सुद्धा टगीची टगी पोरं घाबरायची. हो कोंबड्या आणि त्या खोराड्यामध्ये जाऊन बसायची मी जर गल्लीतून चालले तर, एवढं माझं वजन होतं, रगील होती दिसायला मी, पण या मुडद्याच्याकडे घरी आली लग्न झालं माझं वाटोळं झालं मावशो, नुसती उद्धपत्ती छाप झाली आहे नुसती मरायला झाली आहे, पण हे बघा ना कसं सप्त्यातल्या पंक्ती खाऊन बोक्यासारखा फोगलाय रान बोक्या कोणीकडचा, खाली बघ. जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी, अव जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार नाही म्हणून म्हणते मला नवराच नग, एखादा फटका म्हणे तरी गळ्यात बांधायचं का नाही माझ्या. मावशो बाईच्या अंगावर सोनं असलेच बाई किती खुश असते हे का नाही,
पण मुळे त्यानं फुटका म्हणे सुद्धा गळ्यात बांधला नाही माझ्या. कोणी कुठे गेलं, कुठं हळदी कुंकवाला गेलं, कुणी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या की ताईसाहेब नाव घ्या की मूड द्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही मावशी. पण तुमचा मान राखून घेते नाव आणि याला इथं सोड चिठ्ठी देते, तुमचं मान राखते. ऐका, मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका, मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका, आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाखा. राम महाराज म्हणजे जाणकी घे की ना घेते. ऐका राम महाराज, होय तुमची भावकी दिसतीय हा नाही तुमच्या कलरवरून ओळखलं मी तुमची भावकी दिसतीय. ऐका घेते ऐका ना. पहाटेच्या पारी कोंबड कुकत, पहाटेच्या पारी कोंबड कुकत, आणि आमच्या ह्यांच्याकडे बघून कुत्र भुकत. मावशाहू मी म्हणून तरी कशी बशी टिकली, मी म्हणून तरी यांच्या पशी कशी बशी टिकली. माझ्या जागी जर दुसरी कुणी असती ना तर टिकली नसती. असं वाटतं ह्याला इथं सोड चिठ्ठी द्यावी, असं वाटतं ह्याला इथं सोड चिठ्ठी द्यावी, आणि ह्या ढोलकी मास्तर सोबत पळून जावं. बघा ना ढोलकीवाला पण किती खुश होते, त्याला पण वाटलं या कोरोना नंतर लॉकडाऊन नंतर आईतच लोड शेडिंग भेटलंय. तसं काही नाही, माझी आणखीन पण तयारी आहे, फक्त तुम्ही घरी जावा आणि विचारून यावा. सुरतीचे मोती गुळ धाव सोने, आव सुरतीचे मोती गुळ धाव सोने, याच्या राज्यात लेणे नाही. एका जनार्दनी समरस झाले तो रस येत नाही. हो नवरा कोणता, नाथ महाराज म्हणतात नवरा नको. कोणता नवरा नको, तर विकल्प नावाचा नवरा नको. मायबाप जीवनामध्ये जीवन जगत असताना एकदा का जीवनामध्ये विकल्पना आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये प्रवेश केला तर मायबाप आपल्याला दुःख भोगल्याशिवाय पर्याय नाही. नाथ महाराज म्हणतात तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर विकल्प नावाचा नवरा सोडून द्यायला सांगितलंय. मावशो हा नवरा नाही बरं का, हा ह्या नवऱ्याला कोणी खात नाही. तुम्ही बाजारामध्ये विकायला नेला ना ह्या नवऱ्याला, दोन पायल्या गहू सुद्धा येणार नाही. नाथ महाराज म्हणतात विकल्प नवरा नको, विकल्प नवऱ्याचा टाकीला संग.